नमस्कार श्रोत्यांनो, दिनांक 12 मे 2024 रोजी स्थानिक आनंद मंगल कार्यालय खामगाव येथे जगद्गुरु आदिशंकराचार्य यांची जयंती रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेतर्फे साजरी करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सौ गायत्रीताई थानवी आणि महादेवराव भोजने यांनी दीपप्रज्वलन करून केली. तसेच आदिशंकराचार्य, रामकृष्ण परमहंस विवेकानंद आणि माँ शारदादेवी यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर संजीव भोपळे यांनी सुश्राव्य असे भजन गायन केले आणि कल्याणीताई भागवत यांनीसुद्धा भजन सादर केले आणि मग त्यानंतर गायत्रीताई थानवी यांचे प्रवचन झाले. कार्यक्रमाला चांगला श्रोतावर्ग उपस्थित होता आणि यामध्ये जगद्गुरु शंकराचार्य यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आणि बरीचशी माहिती डॉक्टर सौ गायत्रीताई थानवी यांनी इथे विशद केली. या प्रसंगी असेही इथे नमूद करण्यात आले की आदिशंकराचार्य यांची जयंती खामगावात साजरी होण्याची ही पहिलीच वेळ असावी असे अनेकांनी इथे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला खामगावातले नागरिक उपस्थित होते आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या उपरांत रामकृष्ण शरणम हे भजन झाले आणि मग तदनंतर उपस्थित श्रोत्यांना प्रसाद वितरण करण्यात आले आणि मग कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा झाला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. चिदानंद रूपं शिवोऽहं शिवोऽहं
चिदानन्द रूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मद्रो न तीर्थं न वेदान्यगत्नम् अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्द रूपा शिवोऽहं शिवोऽहं न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र गुरुर्नैव शिष्य चिदानन्द रूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्द रूपं शिवोऽहं शिवोऽहं अहं मे विकल्पो निराकार रूपो विभुत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चासङ्गतं नैव मुक्तिर्नमेयं चिदानन्द रूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्द रूपं शिवोऽहं शिवोऽहम् वन्दे जगत्तारणम् वन्दे पद्मनखभूषणम् गगनम् वन्दे पशूनां लगेच अवगत झाले.